नमस्कार, मी जर्नालिस्ट नरेश भावणे. मित्रांनो, मी आज आपणास जर्नालिस्ट नरेश भावणे या यूट्यूब चॅनलवर नागपूर जिल्ह्यातील कोरडेची महालक्ष्मी जगदंबा या संदर्भात माहिती देणार आहे. तर मित्रांनो, बघत रहा कोरडेची महालक्ष्मी जगदंबा. चला जाऊया महालक्ष्मीच्या दर्शनाला. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील नागपूर जबलपूर महामार्गावर नागपूरपासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर कोराडी हे गाव आहे. कोराडीजवळ असलेले औष्णिक विद्युत केंद्र भारतात प्रसिद्ध आहे. महामार्गापासून सुमारे 1 किलोमीटर आत गेल्यावर श्री महालक्ष्मी जगदंबेचे मंदिर आहे. एकेकाळी येथे घनदाट जंगल होते. जुने मंदिर लहानसे असून हेमाडपंथी घाटणीचे बांधले होते, परंतु आता त्याचे नूतनीकरण झाले आहे. मंदिर परिसरात शिवपिंड असून नंदी आहे. शिव, पार्वती, गणेश आणि दक्षिणाभूमी मुखी हनुमान यांच्याही मूर्ती आहेत. मंदिर प्रांगणात औदुंबराचा वृक्ष असून एक जलाशय पण आहे, त्यात कमळाची फुले फुलतात. श्री महालक्ष्मी जगदंबेची मूर्ती दगडी असून सुमारे 3 फूट उंचीची आहे. ती अति प्राचीन असून स्वयंभू असावी अशी भाविकांची श्रद्धा आहे. मूर्ती चतुर्भुज असून तिच्या उजवीकडील 2 हातात त्रिशूळ आणि खडग आहेत. डावीकडील हातामध्ये डबरू आणि धनुष्य आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या मूळ रूपाकडे पाहता सकाळी कन्यारूप, दुपारी तरुणरूप आणि सायंकाळी प्रौढरूप असे दर्शन होते असे भक्त मानतात. सामान्यतः मूर्तीला सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुकुडा स्नानादी उपचारानंतर चढविलेला असतो. सोन्याच्या अलंकारांनी आणि पुष्पांची आरास करून मूर्ती सजवितात तेव्हा मूर्तीचे स्वरूप विलोभनीय दिसते. प्राचीन काळी देवी भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यातील झाडीपट्टीच्या भागातून आली अशी लोकभावना आहे. सध्याच्या मंदिरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर टेकडी असून तिच्यावर जगदंबेचा भाऊ दत्तासुर याचे मंदिर आहे. या मंदिरात चैत्र नवरात्रात झाडीपट्टीतून हजारोंच्या संख्येने भक्त येत असतात. त्यात पाटोडे आणि गायदाने हे लोक मोठ्या प्रमाणावर बैलगाडीने येत असत. जवळच असलेल्या सुरादेवी नावाच्या तलावावर स्नान करीत जवळच्या गावातील घरामध्ये जोगवा मागीत आणि रोडगा बनवून देवीला अर्पण करून दर्शन घेतात. त्या काळी कोंबडा व बकरा यांचा बळी देण्यात येत होता. आता मात्र ही प्रथा बंद झाली असून बळीऐवजी काशी कोवळे किंवा खिचडीचा प्रतिकात्मक नैवेद्य देतात. हल्दी या मंदिरात रोजचा प्रसाद म्हणून हलवा, रव्याची खीर देतात. चिरंजीचे साखरदाणे व शेंगदाणे यांचाही प्रसाद देण्यात येतो. आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीची नवरात्र असते. सुमारे 15 ते 20 लाख लोक या नवरात्रीच्या काळात दर्शनाला येतात. घटावर नारा ठेवून अखंड दीपज्योती नवरात्र काळात लावण्यात येतात. 2023च्या नवरात्र उत्सवामध्ये जवळपास 3500 घटांची स्थापना करण्यात आली होती अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली. चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्रातील नवरात्र असते. पूर्वीच्या काळात याच नवरात्रात झाडीपट्टीतील हजारोंच्या संख्येने भक्त येत असत आणि
सव्वा महिन्यापर्यंत हा उत्सव चालत असे. परंतु हल्लीच्या काळी भक्तांची संख्या कमी झाली असून अश्विन नवरात्रीलाच जास्त प्रमाणामध्ये लोक येत असल्याचे दिसून येते. कोराडे येथील महालक्ष्मी जगदंबेच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रच नव्हे तर छत्तीसगड मध्य प्रदेशातून भक्त येतात. वर्षातून 8 वेळा देवीची महापूजा होते. ही देवी नवसाला पावते अशी श्रद्धा आहे. तर मित्रांनो, आता आपण नादुला गावापासून सुरू होणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर समोर उभे आहात. या प्रवेशद्वारापासूनच पायीच चालत गेल्यास थोड्याच अंतरावर कोराडे येथील महालक्ष्मी जगदंबी माथेरच्या मंदिराचे आपणास विलोमनी दर्शन घडते. तत्पूर्वी मार्गक्रमण करत असताना हनुमानाचे विलोमनी मंदिर दिसून येत असते. मंदिर परिसरात फार मोठा प्रशस्त आहे. या मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले असल्याने भाविकांना सुरक्षितरित्या मंदिरापर्यंत पायी पोचता येते. मंदिराजवळ जवळील जलाशयाजवळ हरसिंग बाबांचा एक आश्रम आहे, एक धर्मशाळाही आहे. मंदिरात जाण्यापूर्वी पूजा साहित्य, फुले, प्रसाद, बांगड्या इत्यादींची दुकाने आहेत. तसेच रांगोळी व नित्योपयोगीची वस्तूंची, तांब्यापितांच्या वस्तू, देवी देवतांच्या मूर्ती यांचीही दुकाने आहेत. या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सद्यस्थितीत भाविकांसाठी मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण करण्यात आले आहेत. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत आकाशपाळणे, मोदका कुवा तसेच विविध मनोरंजनाची साधने उपलब्ध असतात. आता मंदिराचे आकर्षकरित्या नूतनीकरण करण्यात आले असल्याने भाविकांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा त्रास होताना दिसून येत नाही.
मित्रांनो, आपण आता मुख्य मंदिर परिसरात प्रवेश करीत आहोत। या परिसरामध्ये भाविकासाठी विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। शांत वातावरणात मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपणास मातेचे विलोभनीय दर्शन घडते। मित्रांनो, हा आहे मुख्य मंदिर राजा गाभारा। या ठिकाणी भाविकांना शांतचित्ताने बसून देवीच्या दर्शन ऑनलाईन दर्शन घेता येते। तसेच मित्रांनो, आपणास देवीचे विलोभनीय दर्शन घडते। दिवसातून 3 दिवस 3 वेगवेगळ्या प्रकारचे रूप देवी धारण करीत असते अशी मनोकांची भावना आहे। आता मंदिर भव्य स्वरूपात निर्माण केल्यानंतर भाविकांच्या मनाला या ठिकाणी शांत लाभत असते। येथे भाविकासाठी विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध करण्यात आल्या आहेत। नागपूरपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर कोराडे येथील महालक्ष्मी जगदंबे मातेचे मंदिर असल्याने नागपूरला जाणाऱ्यांनी एकदा तरी कोराडे येथील जगदंबे मातेचे दर्शन घ्यावे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। तसेच जर्नालिस्ट नरेश भाऊने हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका अशी आपणास आग्रहाची विनंती करतो। तर मित्रांनो, आपण पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले